नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय मुंबई यामध्ये स्वयंपाकी या पदाची भरती निघालेली होती, तर याबाबतची एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर मुंबई उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी दोन जागेसाठी स्वयंपाकी या पदाची भरती 10 मार्च 2023 निघालेली होती आणि याची अंतिम तारीख होती 27 मार्च। 27 मार्चपर्यंत तुम्हाला हा अर्ज या पत्त्यावर पाठवायचा होता। तर मित्रांनो, जर तुम्ही यासाठी अर्ज भरले असेल तर आता याची यादी लावण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्याचं नाव या यादीमध्ये राहणार आहे त्यांची निवड हे प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी केलेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये किती विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आणि त्यांचे नावं काय आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी फक्त 20 विद्यार्थ्याची निवड केलेली आहे। एकूण 2 जागेसाठी 20 विद्यार्थी यांनी निवडलेली आहे, म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थी असा रेशियो यांनी लावलेला आहे। ठीक आहे, बघा नाव, बघा गाडेकर किशोर मधुकरराव माने विक्रांत रघुनाथ वानखडे मनोज भीमराव राठोड दामोदर भानुदास कास्ते सुवर्ण अभिजीत मुंडे अवदुंबर सुग्रीव लाड संदेश विलास मराठे अमोल प्रकाश साळवी अनिकेत मनोज जगदन शुभांगी दीपक लांडगे विनोद परमेश्वर गवई सिद्धार्थ कृष्णराम चौधरी स्नेहल बाबासाहेब उपलेकर काजल राजेंद्र शेजूल नंदकिशोर किशन शिंदे आकाश राजकुमार भावे मिनाली सुनील मोरे भारती जगन्नाथ चव्हाण सचिन आत्माराम आणि हरल अक्षय रमेश। तर या 20 विद्यार्थ्यांची निवड मित्रांनो केलेली आहे। तर जवळपास 500 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला होता आणि 500 पैकी फक्त 20 विद्यार्थी यांनी निवडलेले आहे। तर बरेच विद्यार्थी म्हणा सर आमची नियुक्ती का झाली नाही, तर मित्रांनो कोर्टाची केव्हाही भरती येईल तर त्याची नियुक्ती अशाच प्रकारे केल्या जाते। तिथे 10,000 अर्ज किंवा 10 लाख अर्ज त्यांना जेवढे विद्यार्थी लागते आवश्यक आहे त्याच विद्यार्थ्याची निवड ते करतात। ठीक आहे मित्रांनो, आता बघा ज्या विद्यार्थ्याचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे त्यांची 20 ऑगस्टला प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे, ते होणार आहे या ठिकाणी। ठीक आहे, शार्प 9:30 तुमची प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होणार आहे। तर या पत्ता बघा, हायकोर्ट मेन बिल्डिंग हायकोर्ट बॉम्बे दत्मा चौक फोर्ट मुंबई या ठिकाणी तुमची प्रॅक्टिकल होणार आहे 20 ऑगस्ट 9:00 ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्याचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे त्यांनी आपलं आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन्स डॉक्युमेंट जे हे ओरिजिनलसोबत घेऊन जायचे। जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर तुम्हाला राजपत्रित अधिकारी किंवा विवाह नोंदी किंवा त्यासंबंधी कागदपत्रसोबत आणावं लागेल। ठीक आहे, नंतर तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार आहे। ठीक आहे, तसेच उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी चाचणी करता येताना वरील प्रवेशपत्र सोबत आणावे। तर मित्रांनो, तुम्हाला चाचणीसाठी जेव्हा जावं लागेल तर तुम्हाला सोबत प्रवेशपत्र घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे। मित्रांनो, तुमची प्रॅक्टिकल टेस्ट जे होणार आहे ते होणार आहे 20 ऑगस्टला 9:00 मुंबई या ठिकाणी, सहकर्षाने तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल। तर मित्रांनो, हे जर तुम्हाला लिस्ट पाहायचे असेल तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण लिस्ट पाठवल्या जाणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ देईन। ठीक आहे मित्रांनो, तर बरेच विद्यार्थी आता कमेंट करेल की बॉम्बे हायकोर्ट पिऊन आणि हमाची यादी केव्हा लागेल। तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, ही जाहिरात 10 मार्चला आलेली होती आणि याची यादी 5 ऑगस्टला लावण्यात आलेली आहे, म्हणजे जवळपास यांनी 5 महिने घेतलेली आहे यादी लावण्यासाठी। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ही भरती फक्त 2 जागेसाठी होती आणि या ठिकाणी 500 जवळपास अर्ज आलेले होते फक्त। तर तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी जवळपास 80,000 ते 90,000 किंवा 1 लाखपर्यंत पण अर्ज येण्याची शक्यता आहे मित्रांनो। म्हणून विचार करा की तुमची यादी लागायला आणखी किती उशीर लागू शकते। तर पिऊन किंवा हमाल याबाबत कुठली अपडेट आली त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा शेअर करा। धन्यवाद।